नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे आणि त्यांचे लेखक पाहणार आहोत. पोलीस भरती, ग्रामसेवक भरती याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. पोलीस भरतीमध्ये यावर आधारित क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे. सर्व सर्व जवळजवळ 75 ते 80 आसपास जे वृत्तपत्रे होती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे लेखक तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतात. पोलीस भरतीच्या तयारी दृष्टीने आजपासून आपण जी GK ची सिरीज चालू करत आहोत त्यामधील हा व्हिडिओ पहिला आहे. सर्वप्रथम आपण पाहूया वृत्तपत्रे आणि त्यांचे लेखक. पहिलं पहा तत्वबोधनी पत्रिका, याचे जे लेखक होते रवींद्रनाथ टागोर. व्हॉईस ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी, लेखक किंवा तुम्ही याला ज्यांनी चालू केलं संस्थापक असेही म्हणू शकता. रास्तगोफ्तार दादाभाई नौरोजी, न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल आणि न्यू इंडियानंतर त्यानंतर ॲनी बेझंट यांनी चालवले आहे. यंग इंडिया महात्मा गांधी, इंडियन मिरर DD सेन, द ईस्ट इंडियन हेनरी डेरोझिओ, इंडियन ओपिनियन महात्मा गांधी, नॅशनल हेरॉल्ड पंडित नेहरू, इंडिपेंडन्स पंडित मोतीलाल नेहरू, अल हिलाल मौलाना आझाद, अल बलाग मौलाना आझाद, कॉमनवेल ॲनी बेझंट, भारत माता अजित सिंग, हिंदू श्री सुब्रमण्यम अय्यर, सर्चलाईट डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सोम प्रकाश, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंजाबी पीपल लाला लजपतराय, गंभीर इशारा विदा सावरकर, संवाद कौमुदी राजा राममोहन राय, बॉम्बे क्रॉनिकल फिरोजशहा मेहता, बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बेंगॉल हेरॉल्ड राजा राममोहन रॉय, हिंदुस्तान रिव्ह्यू SP सिन्हा, अखबार ए आजम हरिकृष्ण लाल, हिंदुस्तानी वकील GP वर्मा, कॉम्रेड मोहम्मद अली जवार. तर मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला याची PDF मिळेल. हमदर मोहम्मद अली जवार, गदर लाला हरदयाल, वॅनगार्ड YM रॉय, मिरात उल अकबर राजा राममोहन रॉय, उद्बोधन स्वामी विवेकानंद, प्रबुद्ध भारत डॉक्टर आंबेडकर, रिव्हॉल्युशनरी सचिंद्रनाथ सन्यान, कीर्ती संतोष सिंह, ब्रह्मबोधिनी उमेशचंद्र दत्त, सुलभ समाचार केशवचंद्र सेन, बांगला कथा सुभाषचंद्र बोस, इंडिया सुब्रमण्यम भारती, द इंडियन स्पेक्टेटर बेहरामजी मलबारी, इंडियन फील्ड किशोरी चंद मित्र, अबला बांधव द्वारकानाथ गांगुली, फ्री हिंदुस्तान तारकानाथ दास, परिदर्शक बिपिनचंद्र पाल, जन्मभूमी पट्टाबी सीतारामय्या, मुंबई समाचार फरदुंजी, तलवार वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, लीडर पंडित मदन मोहन मालवीय, पख्तून खान अब्दुल गफार खान, इंडियन मजलिस अरविंद घोष. केम्ब्रिज येथे हे चालू केलेलं आहे. त्यानंतर इंडियन सोशियोलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे चालू केलं. वंदे मातरम अरविंद घोष यांनी कोलकात्यामध्ये, वंदे मातरम हेच लाला लजपतराय यांनी पंजाबमध्ये, आणि वंदे मातरम हे मादाम कामा यांनी पॅरिसमध्ये चालू केलं. नवजीवन समाचार महात्मा गांधीचं होतं, नवजीवन समाचार हे गुजराती वृत्तपत्र होतं. यानंतर युगांतर भूपेंद्र दत्त आणि बालेंद्र घोष, संध्या ब्रह्मबांधव उपाध्याय, अमृत बाजार पत्रिका शिरीषकुमार घोष आणि YM घोष यांनी चालू केलेली. वंगभाषी बाबू जोगेंद्रनाथ बसू, क्रांती मिरजेकर जोगळेकर व घाटे यांनी चालू केलं. प्रताप हे दैनिक होतं, गणेश शंकर विद्यार्थी यांनी कानपूर येथे चालू केलं. त्यानंतर मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केसरी लोकमान्य टिळक, मराठा लोकमान्य टिळक, हास्य संजीवनी वीरेश लिंगम पंतुलू, शाळापत्रक विष्णूछत्री चिपळूणकर, प्रभाकर भाऊ महाजन, धूमकेतू हे जे आहे ते भाऊ महाजन यांनी चालू केलं, ज्ञानदर्शन भाऊ महाजन, दीनबंधू कृष्णराव भालेकर, दिग्दर्शन बाळसात्री जांभेकर, प्रगती त्र्यंबक शंकर शेजवलकर,
आणि हरिजन हे महात्मा गांधी यांनी चालू केलेलं होतं. तर मित्रांनो, ही महत्त्वाची जी वृत्तपत्रे आहेत ते आपण पाहिली. पोलीस भरतीची जी GK ची तयारी तुमची सर्व आपल्या चॅनलमार्फत करून घेतली जाईल. पहिल्यांदा जे आहे ते शॉर्टमध्ये वृत्तपत्रे, त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या चळवळी होत्या त्यांची जी महत्त्वाची पुस्तकं लिहिलेली, हे सर्व तुमचं क्लिअर होईल. आणि त्यानंतर आपण इतिहास चालू करणार आहोत. पूर्ण प्राचीन भारताच्या इतिहासापासून आपण सर्व पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.